यामध्ये क्वालिटी एज्युकेशनचा सुद्धा एक प्रश्न महत्वाचा येतो आपण आता मुंबईमध्ये बघितलं मुंबईच्या परिसरामध्ये तर बऱ्याचशा बीएमसीच्या संलग्न ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा या हायटेक होऊ लागलेल्या आहेत सीबीएसई आय सी एसईच्या धर्तीवरती या शाळांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे हे गाव पातळीवरती कधी आणि कसं रुचे रुजेल कारण मुंबईतल्या मुलांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज या गावागावात कधी पोहोचतील कशा पोहोचतील नाही मला वाटतं मी मगच सांगितलं का निवळ काय म्हणतोय घातल्या पानानं गंगा वाहत नाही तर त्याला सगळ्यांच्या हातभार लागणं फार गरजेचं आहे मी आपल्या निमित्तानं लोकांनासुद्धा सुद्धा करतो आहे पालकांना आवाहन करतो आहे विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे युवकांना आवाहन करतोय का देशाचं वातावरण जरी धर्माच्या दिशेनं जात असेल भोंगा आणि चालिसाच्या बाजूनं जात असेल किंवा औरंगजेबाच्या त्या काय म्हणते दर ते काय त्यांची समाधी आहे ते प्रश्न इथं येत असत तरी महत्वाचे प्रश्न आमच्या आरोग्याचे आहे शेतकऱ्याचे आहे शिक्षणाचे आहे म्हणून तरुण मंडळ जसे गणपती मंडळ तयार करतं दुर्गा मंडळ तयार करतं भीम मंडळ तयार करतं अब्दुल कलाम आझादाचं मंडळ तयार करतं तसं शिक्षण मंडळ गावात तयार होणं युवकांनी समोर येणं फार गरजेचं आहे अखेरी शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गाडगेबावन त्याच्यासमोर जाऊन सांगितलं का शिक्षणाशिवाय काही होत नाही त्याच्यासाठी खाचं ताट मुळा मंगळसूत्र मुळा पण पोराला शाळेत घाला त्याला शिक्षणाचा पुरेसा फायदा कसा घेता येईल ते पहा आणि म्हणून आखरी ही चळवळ आहे लक्षात घ्या का याच्यात गावकऱ्यांचं मन किती आहे तरुणांचं मन किती आहे मीडियाचं तुमचं मन किती आहे याच्या किती ब्रेकिंग न्यूज आपण करतो आम्ही नेता मंडळी त्याच्यावर किती लक्ष देतो विधान परिषदचे प्रश्न जर पाहिले तर ते शिक्षकावर आहे शिक्षणावर कधीच नसतं विद्यार्थ्यावर कधी नसतं एकंदरीत जर आपण सगळा विचार केला तर ही खऱ्या अर्थानं आपल्या एबीबी माझाच्या माध्यमातून ही चळवळ कशी उभी करता येईल त्याच्यासाठी एखादा अधिक एक नवीन अभियान आम्ही कसं करून पाहतो का ज्या गावच्या ग्रामपंचायतीनं यासाठी मोठा सहभाग घेत असेल आपण पंधरा वित्तकामध्ये पैसे ठेवतोय पण तो खर्चच होत नाही काही ग्रामपंचायत करत नाही एकंदरीत सगळ्यां मिळून हा विषय मोठा आला पाहिजे मला वाटतं आपणही पुढाकार घ्यावा आम्ही पुढाकार घेतोय कारण निवळ शिक्षण विभागानं किंवा त्या अधिकाऱ्यानं मंत्र्यांना पुढे घेऊन चालणार नाही तर सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय यामध्ये पूर्ण त्याला म्हणतं एक एक नवीन क्रांती घडू शकणार नाही आम्ही तयार आहोच मी सुद्धा माझ्या आता अमरो अकोला जिल्ह्यात मी पालकमंत्री आहे मी ते दोन ते तीन कोटी रुपये आता शिक्षण विभागासाठी आम्ही खर्च करण्याचं ठरलं आम्ही शिक्षकांच्या बैठकी घेतल्या आता युवकांच्या बैठकी घेतोय मी सुद्धा शाळा शाळेची एक वारी काढणार आहोत शाळा ते शाळा अशी एक वारी आपण काढतो आहे तिथे जे जे युवक शिकलेले युवक आहे जे काही शिकू शकतं त्यांनासुद्धा सहभाग घेऊन एक चांगली चळवळ कशी तयार करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आपले शिक्षण हे समानतेनं भेटलं पाहिजे सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे आमदाराच्या पोराला वेगळं मंत्र्याच्या पोराला वेगळं ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला वेगळं शिक्षण भेटतं या देशामध्ये आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला मात्र वेगळं शिक्षण भेटतं ही एक सगळ्यात मोठी दुर्दव्याची गोष्ट आहे हा घात आहे हा लोकशाहीला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी पडलेली खिंडार आहे ते बुजून काढण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही सुद्धा त्याच्यात पूर्णपणे जितके त्याच्यात वेळ देता येईल जेवढा आहुती येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू अगदी बरोबर आहे शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाची भावी पिढी सुद्धा असतात पण या पिढीला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम शिक्षक करतात पण